एक मुख्यमंत्री म्हणायचे, उपमुख्यमंत्री म्हणायचे की नाही नाही नाही, आमची कदापि केव्हाही युती होऊ शकत नाही या राष्ट्रवादीशी. सतत शिवसेना विरोधात शिवसेना ही काय थट्टा चालू आहे की नाही लोकशाहीची? पिसिंग पिसिंग, बरोबर आहे की नाही? तुमची दाखवतो जागा आणि तेच सत्तेत. नशिबवान आहोत की 75 वर्षात एवढं खालच्या थराचं राजकारण आपल्याला बघायला मिळालं हे आपलं भाग्य आहे. धक्का, मी म्हणणार धक्का कुठे येत? मला धक्काच दिसत ना, काय धक्का आहे? मला वाटलं दे धक्का करण्यासाठी मला तिथे आणलंय का? दे धक्का. सांगोला मध्ये आज स्वराज्याच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या विचार मंचावर इथं उपस्थित स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी इथं मोठ्या संख्येने स्वराज्याकडं फार मोठ्या आशेने, फार मोठ्या अपेक्षेने जे पूर्ण सोलापूरचे प्रामुख्याने आज सांगोल्याचे जे पाहत आहेत ते इथं उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपण सर्वजण विचार करत असणार की आज स्वराज्याची ही सभा का इथं आयोजित केलेली आहे. छत्रपती संभाजी हा काय आत्ताच महाराष्ट्र पाहायला बाहेर पडलेला नाहीये. मी 2007 पासून नवीन राजवाड्याचं राजवैभव सोडून शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचार हा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ती आलेली मला संधी लक्षात ठेवून, लक्षात घेऊन मी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढलंय. पण त्यावेळी महाराष्ट्र पिंजून काढत असताना अनेक लोकांनी मला मनापासून प्रेम दिलं, सन्मान दिला की संभाजीराजे मोठा आहे म्हणून नाही तर शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा घराण्यातला व्यक्ती आमच्याकडे चालून या लागलेला आहे. तो मी आदरपूर्वक स्वीकारला. पण ह्या एक वर्षात याच व्यक्तीची जो तुमच्या समोर भाषण करीत आहे आता, आता माझी भूमिका वेगळी आहे. पूर्वीची भूमिका ही होती की शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जायचा आपण. पण आता लोकांनी म्हटलं की तुम्ही आमचा विचार स्वीकारलाय कि मोठ विचार आम्हाला सांगितला तुम्ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा, पण आम्हाला आमच्या अडचणी आहेत ना, या आमच्या अडचणी या दूर केव्हा होणार? आणि म्हणून एक वर्षाच्या अगोदर स्वराज्य संघटनेची स्थापना झाली आणि स्वराज्याच्या माध्यमातून वर्षभर आम्ही महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. आम्ही संकल्प घेऊनच चाललोय. गाव तिथं शाखा स्वराज्याची आणि घर तेथे स्वराज्य हा संकल्प घेऊन महाराष्ट्रात जात असताना महाराष्ट्रातल्या लोकांच्या चेहऱ्यावरून, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातलं जी इच्छा होती पूर्वी त्यांनी मनातच ठेवलं, आता त्यांनी बोलून दाखवलं की आता राजे आपण राजकारणात येणं गरजेचं आहे स्वराज्याच्या माध्यमातून. आणि म्हणून हे स्वराज्य ही जी सामाजिक संघटना होती, लोकांच्या आशा अपेक्षा पाहून निश्चितपणाने 2024 पुढच्या इलेक्शनला येणाऱ्या इलेक्शनला येणार याबद्दल मी तुम्हाला आज मनापासून सांगू इच्छितो की एक वेगळा पर्याय म्हणून येणार.
ज्या पूर्वीच्या वक्त्यांनी जे काही भाषण केलं असेल मी त्या पद्धतीने भाषण करणार नाही, मी वैयक्तिक कोणाची टीका करणार नाही आणि मला करायचं सुद्धा नाही. गुवाहाटीच्या बद्दल बोलले, कशाबद्दल बोलले, मला त्याच्यावर हात सुद्धा लावायचा, त्याचा स्पर्श सुद्धा करायचा नाही मला. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, साधे सोपे प्रश्न विचारायचे आहेत. महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे ते तुम्हाला समजते का? आता समजते का? एवढ्या खालच्या पातळीवर हे राजकारण चालू आहे. या 75 वर्षात एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण आपल्याला केव्हा पाहायला मिळालं नसेल? ह्याच्यासाठी आपला जन्म झालाय का? मला तुम्ही सांगा, मागच्या इलेक्शनला आपणच मतदान केलं ना, कोणालाही केलं असेल आपण, कोणालाही केलं असेल आपण मतदान. आणि जे निवडून येतात त्यांचा अधिकार असतो सत्तेत जायचा, जे सत्तेत गेले मान्य. पहिल्यांदा तर नैसर्गिक युती होती ती भाजप आणि शिवसेनेची, आणि त्यांचं जमलं नाही म्हणून मग एका सकाळी काय शपथ होती झाली तुम्हाला कल्पना आहे. पाठोपाठ महाविकास आघाडी निर्माण झाली. आता त्या महाविकास आघाडीत मजा अशी आहे की ज्या शिवसेना ही कोणाच्या विरोधात बोलायची, एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात बोलायची. राष्ट्रवादीतले लोक हे काय म्हणायचे की आमचा विचार हा पुरोगामी विचार आहे, शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, आम्ही जातीयवादी पक्षांच्या बरोबर जाऊ सुद्धा शकत नाही, बघू सुद्धा शकत नाही आमच्या स्वप्नात. एक मुख्यमंत्री म्हणायचे, उपमुख्यमंत्री म्हणायचे की नाही नाही नाही, आमची कदापि केव्हाही युती होऊ शकत नाही या राष्ट्रवादीशी म्हणत होते ना भाजपचे. आणि हेच राष्ट्रवादीचे लोक काय म्हणायचे की आम्ही काही हो पण ह्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या बरोबर सत्तेत जाणार नाही. पहिल्यांदा शिवसेनेच्यावर गेले, नंतर आता भाजपच्यावर गेलेले. म्हणून सत्तेत राष्ट्रवादी आहे, विरोधात राष्ट्रवादी आहे की नाही? सत्तेत शिवसेना आहे, विरोधात शिवसेना आहे. ही काय थट्टा सोन आहे की नाही लोकशाहीची? काय तुम्हाला पटते? आणि हिची मजा कोण बघते? कोण बघते? अहो बोला ना तुम्ही, आपण खुल्लं मैदान आहे आपलं आज, कोणा घाबरायची गरज आहे? संभाजीराजे समोर आहे इथं. अहो केव्हा छत्रपतींनी संघर्षच केलाय नुसता, घाबरायचा विषयच नाहीये. म्हणून घाबरून कशाला म्हणायचं? ही कोण मजा बघते? ही राजकीय नीतिमत्ता आहे काय त्यांची? म्हणजे तुम्ही काय काय बोलता, काय काय मोठे भाषण करता, वरती तर करतात केंद्रातच, राज्यात सुद्धा केलं. पिसिंग पिसिंग बरोबर की नाही? तुमची दाखवतो जागा. आणि तेच आज सत्तेत आहेत की नाही सत्तेत? आता मी वैयक्तिक कोणाला बोलणार नाहीये, पण आपलेच आमदार कोणाला सगळ्यात जास्त ठोकलं असेल तर त्या पवार कुटुंबाला ठोकलंय. ठोकलंय की नाही? मी खरी परिस्थिती सांगतोय. मी काय दुसरं काय त्यांची कोणाची वैयक्तिक टीका बाकीच्या आमच्या लोकांनी केली असेल मी नाही करणार आहे. मी स्पष्ट बोलतोय, विचारतोय तुम्हाला. सगळ्यात सगळ्यात जास्त टीका कोणाची केली असेल तर अजितदादा आणि पवार साहेबांची केली आहे. नाही केली का? मी विचारतो तुमच्या लोकांना, खोटं बोलतो की मी? खोटं जर संभाजीराजे बोलता ते सांगा, राजे तुम्ही खोटं बोलता, मी लगेच शब्द मागे घेतो. आता हेच चालतंय का? आता बिचाऱ्यांना त्याच्याच मांडीला मांडी लावून आता सरकारमध्ये बसावं लागणार आहे. आता सगळ्यात मजा दुसरी आहे की हे शिवसेना बाहेर का पडली? शिवसेना बाहेर का पडली? कारण का ह्यांचं वित्त खातं होतं.
फायनान्स खातं होतं त्यांचं, कोणाचं राष्ट्रवादीचं, ते आम्हाला फंड देत नव्हते. म्हणून मूळ शिवसेनेतनं बाहेर पडले आणि सत्तेत गेले आणि मुख्यमंत्री झाले. चांगली बाब आहे, कौतुक आहे त्यांचं. आता ज्याच्यासाठी त्यांनी विरोध केला तेच आलेत सत्तेत आणि त्यांनीच युद्ध खातं घेतलेलं आहे. आता हे राजकारण आपल्या नशिबात आलेलं आहे. आपण नशीबवान आहोत, आपण नशीबवान आहोत की 75 वर्षात एवढं खालच्या थराचं राजकारण आपल्याला बघायला मिळालं हे आपलं भाग्य आहे. नाही भाग्य एकदा हसा तर. मला मी असं मला ते कॉमेडी करता येत नाही. लहानपणापासून मी इंग्रजी मीडियम मध्ये शिकल्यामुळं मला ते ती तुमची ग्रामीण भागातली जो ठेका असतो ना, किंवा ग्रामीण भागातली जी पद्धत असते मांडणीची, ती मला जमत नाही. म्हणून माझी भाषा तुम्हाला कितपत समजते हे मला माहीत नाही, पण सांगोल्याचे लोक निश्चित माझी भाषा समजू शकतात हा मला विश्वास आहे. आणि का विश्वास आहे? एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहायची काय गरज आहे तुम्हाला सांगा? तुमचे तिथं पक्ष प्रस्थापित पक्ष ऑलरेडी आहेत, इथं नेते सुद्धा प्रस्थापित नेते ऑलरेडी इथं आहेत. इथं तुम्हाला कोण प्रस्थापित नेता दिसतो का? हे मोठे लोक दिसत, हे मोठे मुलं दिसतात का इथं? सगळे कोण? सगळे सामान्य आहेत. पण सामान्य माणूस सुद्धा असामान्य कर्तृत्व करू शकतो हे स्वराज्याच्या माध्यमातून मला दाखवायचं. आणि स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे काय? स्व म्हणजे काय? तुम्ही सर्वजण आहे, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, हे तुम्ही इथं बसलेले सगळे स्व आहे. हे तुमचं राज्य आहे आणि हे तुमचं राज्य हे सुसंस्कृत राज्य व्हायला नको का? तुमचं राज्य हे शिवाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलं होतं माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुशन समाजाला न्याय दिला, महात्मा फुलेंनी समतेचा न्याय दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहून दिलं, हे कुठं गेले आपले महापुरुष? कुठं गेले आपले महापुरुष? कुठे आहेत आपले महासंत? पंढरपूर तुमच्या जवळ आहे, वारकरी सगळेजण इथं वारकरी आहात. कुठे आहेत आपले तुकाराम महाराज? कुठे आहेत आपले ज्ञानोबा महाराज? कुठे आहेत आपले नामदेव महाराज? कुठे आहेत आपले विदर्भचे तुकडोजी महाराज? ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास आपल्या समोर आणला या महापुरुषांनी आणि या महासंतांनी, आणि हे काय चाललंय राजकारणाचं? अशा लोकांना आपण निवडून द्यायचं का? मग कोणाला निवडून देणार? कोणाला निवडून देणार? इकडं माझा आवाज नाही, मी परत काय सांगूलेलं येणार नाही बहुते करून. असं चेष्टेत बोलतोय मी, तुम्ही नाही आलं, तुम्ही नाही माझं भाषण ऐकलं आज परत येईन मी इथं. कारण का संभाजी छत्रपती हा मोठा नाही, छत्रपती घराने माझा जन्म झालाय, मला सार्थ अभिमान आहे. आणि आमच्या छत्रपती घराने शिकवलं शेवटपर्यंत संघर्ष करायचा. शिवाजी महाराजांनी सुद्धा नव्हतं छोट्याशा मावळ्यानं घेऊन, मोजक्या मावळ्यानं घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. तर आपण 1% तर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ शकतो आणि सांगू शकतो आपण सुद्धा काही बदल आणू या महाराष्ट्रात. अनेक लोक मला म्हणतात अहो राजे तुम्ही काय, आताची सत्ता घडवणं म्हणजे धन संपत्ती ताकद माणसं सहकार या सगळ्या गोष्टी लागतात. मान्य आहे ना, पण आपण सुद्धा परिवर्तन जर घडवायचं असेल तर विश्वास ठेवा लागतो त्या शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव. आज एक दिवस पूर्ण आम्ही सांगोल्यात काढला. मला एक सांगा, मगाशी मला वाटतं एका आमच्या सहकार्यांनी बोलून दाखवलं, मी वर्षभर आम्ही स्वराज्याचे दौरे करतो, माझी क्लिअर कट सूचना असती की पहिल्यांदाच ज्यावेळी सभेला जायचं असेल तर महानगर जे आहेत पुणा मुंबई नागपूर इथं अजिबात जायचं नाही, आपण ग्रामीण भागात जायचं जिथं आपला शेतकरी राहतो, जिथं आपली रयत राहते, जिथं खऱ्या अर्थाने
हा महाराष्ट्राचा अर्क आहे. हे अर्क समजायचं असेल आणि अर्कचे समाज आपले लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्याला ग्रामीण भागात जाणं गरजेचं आहे. आणि ग्रामीण भागात जात असताना सुद्धा माझी त्यांना सूचना असते की डायरेक्ट सांगोल्याची सभा घ्यायची नाही. तसं परवा आम्ही वैरागला होतो, तिथं सुद्धा मी त्यांना हेच सांगितलं होतं की दिवसभर लोकांच्या सगळ्या आपले तिथं शाखेच्या उद्घाटनासाठी गावात जायचं, भागातले सगळे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे, लोकांना मला भेटायचं. तुमच्या तुम्ही मला जे होमवर्क करून आणले आणि मला कागदोपत्री दिले, बाबा हे हे सांगोल्याची अडचण आहे, नाही मला स्वतः बघायचंय, स्वतः मला पाहायचंय. मला नुसतं तुमच्या होमवर्कवर तुमच्या रिसर्चवर जायचं नाही, आमच्या स्वराज्य टीमच्या माध्यमातून जे मला मिळते ते मला स्वतः जाऊन पाहायचंय की शेतकऱ्यांची अडचणी काय. आणि म्हणून दिवसभर फिरून सगळ्या शेतकऱ्यांना भेटून, सगळ्या लोकांना भेटून, विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटून आणि मग आपण सभा घेऊन, मग आपण लोकांची चर्चा करून, मग आपल्याला विषय समजतील. म्हणे मला वाईट वाटलंस, मनापासून वाईट वाटलं. शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती, इतकी वाईट अस्वस्थ आहे. ते म्हणले राजे आम्हाला जे राजकीय अस्वस्थ राजकीय वाईट अस्वस्थ जी चालू आहे आम्हाला वेळ येते बघायला. आम्हाला माहित आहे काय कुठल्या खालच्या थराचं राजकारण चाललं पण आम्हाला वेळ नाही. आमचं मुख्य पीक कुठलं डाळिंब आहे, ज्याला कॅलिफोर्निया असं नाव त्याला समजलं, कॅलिफोर्निया डाळिंब. कॅलिफोर्निया कुठं आहे माहित आहे का तुम्हाला? अमेरिकेत आहे. सगळ्यात 99% त्या कॅलिफोर्निया शहरात डाळिंब उगवलं जात आणि त्याचाच एक छोटस रोपट किंवा बीज इथं आला असेल म्हणून कॅलिफोर्निया नाव आणि तुमचं पीक म्हणजे डाळिंब आहे. पण काय परिस्थिती आहे तुमची डाळिंबाची? आज काय परिस्थिती तुमच्या बोराची? या 4 वर्षात त्या मी शेतकऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं की 18-20 एकर मध्ये आम्ही डाळिंब केलेली आहे, सगळे पैसे आमचे गेलेले आहेत. म्हटलं आम्ही शेवटचं शेतकरी आहे ज्यांनी आम्ही अजून आमच्या थोडी फार ऐपत होते म्हणून आम्ही टिकवलं हे पीक. रोग लागलाय तुमच्या डाळिंबाला? मी त्यांना विचारलं मगाशी, तुम्ही ते स्क्रीनशॉट्स बघितले असतील की तिथं तुम्ही संशोधन केंद्र तुमचं सोलापूरला, तिथनं काय तुम्हाला हे पर्याय आलेत का, सोल्युशन्स काय आलेत का, कसं दुरुस्त करतात? काही नाही म्हटले. त्या बिचाऱ्यांनी इन्शुरन्स केलंय जागा शेतीचं, दरवर्षी 28,000 रुपये हेक्टरी भरतो, 28,000 रुपये हेक्टरी भरतो. आजपर्यंत त्याचे 7-8 लाख रुपये गेले त्या 4-5 वर्षात, 1 रुपयाचा इन्शुरन्स सुद्धा आला नाही. का पाऊस पडला नाही तुमच्याकडे? दुष्काळ आहे, पूर्ण सो दुष्काळ नाही म्हणतो. दुष्काळ तुमचा जिल्हा जाहीर केला जात आहे, अतिवृष्टीचे लांबच गोष्टी तुमचे. तर महिला ते इन्शुरन्स कंपनीमध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, पण तरी या पट्ट्याने त्या पट्ट्या शेतकऱ्यांनी हे 28,000 रुपये हेक्टरी भरले. तिथेच वरती तुमचं चिंचोली धरण आहे, तलाव आहे. काय परिस्थिती हो, काय परिस्थिती? आज 16 गाव त्याच्या पाण्याखाली येऊ शकतात ना, पूर्वी येत होते आता का नाही? कोण प्रश्न उचलला रे? त्या मान नदीकडे गेलो मी, एक थेंब पाणी नाही कोरडा नदीकडे पाहिलं, तिथं एक थेंब पाणी नाही. तिथं हे बरोबर आहे का? तुमचे खासदार आमदार प्रश्न उचलतात का नाहीत? उचलतात का नाहीत? आणि उचलला तर काय लावलंय मार्ग? मग एवढं मोठं पात्र आमच्या कोल्हापूरच्या पनगेगेचं जसं पात्र आहे तसं पात्र आहे तुमचं मान नदीचं. आणि पावसाळ्यात पाऊस जोरात सुरू झाल्याने एक थेंब नाही, इथं काय चुका लागले आपलं? मग तुम्ही विचारा नको तुमच्या नेत्यांना. मी ते रेल्वे स्टेशनला गेलो ठेका बघायला, कारण का कॅलिफोर्नियाला एवढं निर्यात कुठं कुठं होते, 48 देशात आपलं डाळिंब जाते, हे मी पाहायला गेलो. ठेका बघू म्हटलं, रस्ता तर बघण्यासारखा होता. त्या ठेक्यापर्यंत पोहोचाला आणि ठेका बघितला, मला काय कळणार ठेका कुठं आहे? धक्का धक्का धक्का. हा ते ठेका म्हणजे त्या उत्तर भारतात ठेका म्हणजे दारूचं दुकान. घोटाळा झाला असता बोलून धक्का. मी म्हणलं अरे धक्का कुठं येत, मला धक्काच दिसत ना, काय धक्का आहे? मला वाटलं दे धक्का करण्यासाठी मला तिथे आणलंय का, दे धक्का राजेश, दे धक्का देणार, कुठला धक्का आहे तिथं? आता धक्का पाहिला तो म्हणजे नॉर्मल प्लॅटफॉर्म. मी तिथं माहिती घेतली,
वर्ष तिथन तो धक्का चालूच नाहीये, कारण का डाळिंबच नाही म्हटले. ही वाईट परिस्थिती आहे तुमची, हे नाही बोलायचं का मी, हे सु नाही बोलायचं कोणाच्या बद्दल. म्हणणार कोणती म्हणा, अरे वैयक्तिक बोलायला लागले, बोलायला तर पाहिलं वैयक्तिक, पण मला बोलायचं नाही. असं माझी सूचना आहे खासदारांना, रेल्वे हे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ना का तुमचं तिथे रेल्वे मिनिस्टर आहेत ना, तिथे बसलेत ना, त्यांना जाऊन सांगा आमचं किसान रेल्वे सुरू करा म्हणून. तुमची किसान रेल्वे मध्ये 9 डबे जायचे, नाही 9 वेळा जायचे, आठवड्यातून 20-25 डबे. का बंद झाले? इथं तुमच्या त्या धक्क्याची इथं तुम्ही त्याला काय म्हणतात कोल्ड स्टोरेज का ठेवू शकत नाही? तुमचं मे मुख्य पीक आहे ना, जसं कॅलिफोर्निया अमेरिकामध्ये 99% डाळिंब उगवलं जातं, त्याचप्रमाणे हा सोलापूर पट्टा, हा सांगोला पट्टा, हे मुख्य पीक तुमचं डाळिंब आहे. आज तुमचं हे डाळिंब पीक कमी आल्यामुळे मग लघुउद्योग म्हणण्यापेक्षा तुमचे जोडधंदे, तुमच्या सगळ्यात जास्त जर्सी गाई असतील, जर्सी मशीन आहे, जर्सी गाई असतील किंवा जे तुमचे बाकीचे जर्सी काय म्हणतो आपलं देशी जनावर असतील, ह्याचं तुमचं सगळ्यात बाजार मोठा झालंय का नाही? तिथली काही परिस्थिती होस मी जाऊन आलो त्या बाजार समितीच्या लोकांना लेफ्ट राईट घेतलं मी. तिथं बिचारी एक म्हस होती, त्या घाण्याड्या पाण्यात लोळत होती, पाणी पडत गर उष्ण, त्याच्यामुळे 20 रुपये तुम्ही घेता, जाताना माल विकला की 200 रुपये. हे सगळं ठीक आहे, तुमची बाजार समिती काय अशी काय फार गरीब असं नाही आहे, त्या लोकांना सुविधा द्या. लोक कोण बोलणार याच्यावर? तुम्ही नाही विचारायला पाहिजे तुम्ही ज्यांना मतदान करा, कोणाला मतदान करा तुम्ही? आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक मनापासून आव्हान आहे, या जाती पलीकडे तुम्ही मतदान करा, जातीच्या पलीकडे. मला वाईट वाटलं, सगळे मला समीकरण सांगत होते इथलं, मला जायचं नाही ना खोल त्याच्यात. जबाबदार तुम्ही आहात सगळे, तुम्ही जबाबदार आहात. जातीय पलीकडे जाऊन मतदान करा, जो तुमचं काम करणार, जो तुमच्या भागाचा विकास करणार, ह्याला निवडून द्या. मी म्हणत नाही स्वराज्याचा आम्ही उमेदवार, मी तर आम्ही जसं मगाशी आमचे करण म्हटले आम्ही स्वराज्याचे उमेदवार देऊ, समजा दिला तर दिला, नाही दिला नाही दिला, तुमची इच्छा असली तर निश्चित देणार, निश्चित देणार. पण तुम्ही विचार करायला पाहिजे मतदान कोणाला करायचं, त्या जातीय राजकारणाच्या पलीकडे जावा. ह्याच्यासाठी स्वराज्य आहे, ह्याच्यासाठी स्वराज्य आहे. आम्हाला हे जातीय राजकारण मोडून काढायचं. 75 वर्ष हेच करतो आपण, बिहारमध्ये तेच, युपीमध्ये तेच. ह्याच्यासाठी हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी कोणासाठी स्वराज्य निर्माण केलं? नुसतं मराठ्यांसाठी केलं का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य 18 पगड जात 12 बळीराजांना स्वराज्य निर्माण करून दिलं. शाहू महाराजांनी नुसतं मराठा समाजाला आरक्षण दिलं का? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं जर आरक्षण देशात दिलं असेल तर त्या बहुजन समाजाला आरक्षण दिलं, त्या बहुजन समाज मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. अनेक लोक मला होती हे करतात, अरे राजे तुम्ही बहुजन समाजाचं नुसतं म्हणतात, मराठा समाजाला नुसता असं का कोट करतात? हो, ते गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे, त्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे. जे शाहू महाराजांची इच्छा होती की माझ्या छत्राखाली सगळ्या बहुजन समाजाचे लोक यायला पाहिजे, या गरीब मराठ्यांना का नाही? ह्याच्यासाठी माझं वाटत मी मराठा आहे म्हणून या मी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मी नाही, या बहुजन समाजाच्या छताखाली सगळ्या समाजाचे लोक एकत्र यायला पाहिजे, हा माझा दृष्टिकोन आहे आणि हा स्वराज्याचा दृष्टिकोन असणार. बोरचं पीक कुठं गायब झालं काही माहितच नाही. संशोधन केंद्राने किती जण जाऊन आले तुझा हातवर करा, किती जणांना माहिती आहे तर सांगा. द्राक्षाचं संशोधन केंद्र, डाळिंबाचं संशोधन केंद्र, किती जणांना माहित आहे? माहित आहे का? आपली जबाबदारी नाही का त्या संशोधन केंद्रामध्ये जाऊन विचार का आमचं पीक खराब व्हायला लागलेलं आहे? पत्रकार बंधनं जर इथं असले तर तुम्हाला सुद्धा माझा प्रश्न आहे, वाईट म्हणून घेऊ नका. तुम्ही माझं भाषण बाकीचं काही छापू नका, तुमच्या डाळिंबाच्या पिकाच्या बद्दल लिहा. का कॅलिफोर्निया हे नाव आले तुमचं डाळिंबाला? काय आपण स्वप्नात होतो?
की तिकडे आपले लोक कॅलिफोर्नियाला गेलेत, फिरून आले तर तिकडे चांगलं दिसलं बाबा, हो इथं 90% द्राक्षाचं आपलं डाळिंबाचं पीक आहे, इथं सुद्धा डाळिंबाचं पीक, आपण कॅलिफोर्निया ब्रँड करू. नाही, हे तुम्ही करायलाच पाहिजे. मी परत येणार, मी सांगतो इथं सांगोल्यात, तुम्हाला तुमची जबाबदारी काय हे सांगण्यासाठी मी परत येईन. तुम्ही सांगा आम्हाला स्वराज्याचा इथं उमेदवार नकोय, नाही उभा करत, नाही करतो आम्ही, नको आम्हाला राजकारण. मग पण राजकारणाच्या पलीकडं जाऊन काय ते विचार करायला पाहिजे तुम्ही सांगोल्याच्या लोकांनी. आज मला आनंद आहे, काही गरज नसताना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही काय मला काय सांगा, एवढे लोक उभारले तिथं, इथं लोक उभारलेत माग, काय गरज आहे, कड माग आहेत अजून का उभारले तुम्ही, मला आनंद आहे. तुम्हाला काहीतरी ऐकायचं संभाजीकडनं. तुम्ही परत ज्यावेळी घरी जाणार त्यावेळी विचार करा आणि विचारा स्वतःला की माझा सांगोला हा सुसंस्कृत आहे का. जे काही राजकारण आता चाललोय महाराष्ट्रात हे तुम्हाला पटतंय का. जे संभाजीराजेंनी भाषण केलं हे सांगोला सोडून कुठं भाषण केलं काय. मी महाराष्ट्राच्या अस्थिरतेच्या बद्दल बोललो आणि महाराष्ट्राचा जे सुसंस्कृतपणा नाही त्याच्याबद्दल बोललो, ह्याच्यापेक्षा मी काय बोललो का. कोणाच्या वैयक्तिक टीका केली का. खासदाराने एक सूचना दिली की तुम्ही किसान रेल्वे सुरू करायला सांगा तिथं, वेळ प्रसंगी मला सांगा, मी तुमच्यावर येतो मदत करायला, पण इथं किसान रेल्वे सुरू करा. चालू होते ना पूर्वी डायरेक्ट कुठं जात होती, दिल्ली, पटना आणि कॅलकत्ता, म्हणजे कोलकाता, बरोबर गेले पत्रकार बंधूनो. मग आता कुठे गेली ट्रेन, का बंद आहे, तुमचा अधिकार नाही विचारायचा. त्या धक्क्याची इथं कोल्ड स्टोरेज नको का, एवढा माल येतो तुमचा, 48 देशात निर्यात होणार आहे, तिथं कोल्ड स्टोरेज नको का, एका दिवसात जाऊ शकत नाही माल. तर मालच नाही तर माल देणार कुठं, मालच नाहीये. तेव्हा तो बिचारा तो पुजारी म्हणून तो शेतकरी होता, तो म्हटलं राजे मी शेवटी मी शिक्षक झालो, बीएससी मॅथ्स मध्ये मी मॅथ्स शिकवतो म्हटलं, त्याची मुलं एमपीएससीच्या तयारीला त्यांनी साताऱ्यात ठेवलेले आहेत का, त्याला माहित आहे पुढं सगळं अंधुक दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून माझी सांगोल्याच्या सगळ्या लोकांना विनंती राहील, मी आता बोलत नाही, भरपूर वेळ झालेला आहे, तुम्ही तुमच्या अनेक विषय आहेत, आता मी बोलत बसलो तर अजून मी अर्धात बोलू शकतो. एमआयडीसीचा विषय तुमचा कुठं आहे, एमआयडीसी हाय, एमआयडीसी चालू आहे का, एमआयडीसी का, कशाला जायचं तुम्ही नोकऱ्याला पुण्यात, का जायचं तुम्ही मुंबईत, का यायचं कोल्हापूर सारख्या ठिकाणी, हाय का एमआयडीसी जोरात चालू, तुमची उद्योग कुठे आहेत, का इन्फ्रास्ट्रक्चर नाही इथं, हे प्रश्न आहेत. तुमच्या खासदारांना विचार, तुमच्या आमदारांना विचार, तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा विचार. आम्हाला बस झालं राजकारण सांगा, हे आम्हाला आम्हाला जे तुमचे तीन सरकार जे चाललंय मुंबईत आम्हाला इच्छा नाही सांगून टाका. फंड आला म्हणतात तिथं, चांगली गोष्ट आला तर फंड, कौतुक आहे त्या आमदाराचं फंड जर आला असता तर, पण ते निकृष्ट दर्जा त्या रस्त्याचा, तो रस्ता बघितला काय तुम्ही, रस्ते वाले ते आनंदाची बाब आहे, चांगला आहे फंड आला, व्हेरी गुड, कौतुक आहे आम्ही म्हणणार, पण त्या रस्त्याची क्वालिटी त्या ठेकेदाराला विचारा, काय सगळ्या कमिशन सुटलाय, काय रस्त्याची क्वालिटी बघा ना. आणि मी चॅलेंज आहे, जिथे जिथे रस्ता खराब झाला मी तिथे इथं दाखवतो कुठं रस्ता खराब झाला, मी स्वतः येतो, मी फिरलोय म्हणून त्या अधिकाराने मी बोलू शकतो. मी हवेत गप्पा करत नाहीये, इथं आलो पाहिलंय, माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठं कुठे सगळं. अगोदर एक दोन टीम्स इथं आले होते माझ्या बघायला सगळं काय काम चालू आहे, म्हणून मी त्या अधिकाऱ्याने बोलतो. आणि माझा अधिकार आहे बोलायचा, नुसता शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून नाही तर एक जबाबदार नेतृत्व करणारा एक व्यक्ती आहे म्हणून. आणि म्हणून जास्त न घेता, वेळ न घेता आपण इथं आलात, आमच्यावर आलेली पूर्ण टीम, राहुल शिंदे असतील, माधुराव देवसुकर असतील, संजय पवार असतील, अप्पासाहेब कुडेकर असतील, फतेहसिंग सावंत असतील, आपले अंकुश कदम असतील, चित्रे पटले असतील, करण गायकर असतील, धनंजय जाधव असतील, आणि आमची पूर्ण गणेश माने आणि आमची पूर्ण सगळी पूर्ण टीम, सगळ्यांची नावं घेत नाही पण समजून घ्या मी नावं घेतले तुमचे, आणि या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी स्वराज्य वाढवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. आणि आपण इथं मोठ्या संख्येने इथं आलात याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.